चिदंबरम यांना सर्वोच्च दिलासा मिळाला आहे. आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अखेर चिदंबरम यांना जामीन मिळालेला आहे. 2 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन देण्यात आला आहे. आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय, त्यामुळे 17 ऑक्टोबर म्हणजेच गेल्या 107 दिवसांपासून जेलमध्ये असलेल्या देशाचे माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांची जेलमधून आता सुटका होणार आहे. चिदंबरम यांना जामीन मिळाला असला तरी त्यांच्यावर अनेक बंधनं घालण्यात आली आहेत. देश सोडून न जाण्यापासून ते मुलाखत न देण्याची अट त्यांच्यावर घालण्यात आली. आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय, पी चिदंबरम यांना सर्वोच्च दिलासा मिळालाय. आयएनएक्स मीडिया प्रकरणी गैरव्यवहार प्रकरणी त्यांना जामीन मिळालाय. दरम्यान माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांना कोर्टानं कोणकोणत्या अटी घातल्या आहेत त्यावर एक नजर टाकूयात. 2 लाखांच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर झालेला आहे. माध्यमांना मुलाखत देण्यावर सुप्रीम कोर्टाची बंदी आहे. त्याप्रमाणेच देश सोडून न जाण्याचे कोर्टाने त्यांना निर्देश दिलेत. ईडीच्या चौकशीत सहकार्य करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने पी चिदंबरम यांना दिले. उनको किसी हालत में रोकने के लिए चिदंबरम साहब को हिरासत में लाया गया. मुझे उम्मीद है कि जल्द से जल्द चिदंबरम साहब के खिलाफ जिस शिकायत दर्ज किया था वो शिकायत के खिलाफ चिदंबरम साहब खुद लड़के अपनी वर्चस्व को साबित करेंगे और सबसे रिहा मिलकर उन्होंने ये साबित भी करेंगे कि ये सरकार एक साजिश के तहत सब कुछ किया था. आत्मी आपण पाहतोय, पी चिदंबरम यांना सर्वोच्च दिलासा मिळालाय. आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अखेर पी चिदंबरम यांना जामीन मिळाल्याचं समजतंय. 2 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन देण्यात आलाय. यामुळे 17 ऑक्टोबर म्हणजेच गेल्या 107 दिवसांपासून ते जेलमध्ये होते आणि आता पी चिदंबरम यांची जेलमधून सुटका होणार आहे. चिदंबरम यांना जामीन मिळाला असला तरी त्यांच्यावर काही बंधनं देखील घालण्यात आलेली आहेत. आत्ताची आपण महत्वाची बातमी आपण पाहतोय, पी चिदंबरम यांना सर्वोच्च दिलासा मिळालेला आहे. उच्चतम न्यायालय का एक व्यापक निर्णय आया है, काफी डिटेल में है और सभी पक्षों को मद्देनजर रखते हुए विशेष रूप से ट्रिपल टेस्ट को, विशेष रूप से ग्रेविटी यानी गंभीरता ऑफेंस की, विशेष रूप से आर्थिक ऑफेंस होने की बात, इन सब मुद्दों को एक व्यापक रूप से देखते हुए संतुलित रूप से समझकर फिर उच्चतम न्यायालय ने ये बेल जारी की है. हम समझते हैं कि मानव अधिकार के लिए ये एक बहुत बड़ा स्तंभ है. इसमें 2-3 मुख्य बिंदु ये हैं कि ट्रिपल टेस्ट यानी भगौड़ा नहीं होना, हस्तक्षेप नहीं करना एविडेंस में, दस्तावेज में, जितने भी साक्ष्य हैं उनमें सहयोग देना, जब बुलाएं तब प्रश्नोत्तर में भागीदारी करना, इन सब में तो अभियुक्त को पूरी तरह से निर्दोष पाया गया था पहले भी और इस